मी सगळ्यात अधिक कैलास पाटील आपण सुरू करा, कारण सगळ्यात पहिली सुटका आपण केली आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे. त्या दिवशी विधान परिषदेचं मतदान झाल्यानंतर मला एका एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यावर बोलवलं गेलं. आमच्या एका सहकाऱ्यासोबत आम्ही गेलो तिथं. आम्ही दरवेळेस त्यांना म्हणजे विविध कामानिमित्त नगरविकास मंत्री असल्यामुळे किंवा मतदारसंघाच्या कामानिमित्त आम्ही भेटत असतो, त्या निमित्तानं आम्ही गेलो. त्यानंतर तिथून आम्हाला आमच्या सहकार्याने सांगितलं की आपल्याला एक ठिकाणी जायचं आहे, तिथं आपल्याला साहेब भेटणार आहेत असं म्हणून आम्हाला म्हणजे मला आणि बाकीच्या काही सहकाऱ्यांना ठाण्याच्या महापौर बंगल्यावर नेलं गेलं. तिथं आम्हाला एक थोडा वेळ आम्ही तिथं थांबलो. त्यानंतर तिथं आम्हाला सांगितलं की साहेब पुढं आहेत, आपल्याला पुढं जायचं आहे. मग गाडी बदलली, त्यावेळेस त्यांचा एक स्टाफमधला एक कर्मचारी सोबत होता आणि गाडी बदलून गाड्या त्या महापौर बंगल्यापासून निघाल्या. मला वाटलं कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी असतील किंवा त्यांच्या घरी असतील असं समजून आम्ही चालत होतो. पण नंतर ठाणे गेलं, ठाण्यानंतर वसई विरार, आता मला त्या भाग एरियातलं जेवढं काही माहिती नाही, पण शहरं संपत गेली आणि पुढं जसं जसं जाईल तसं माझ्या लक्षात यायला लागलं काहीतरी वेगळं होतंय. आणि असं लक्षात आल्यानंतर ज्यावेळेस ह्या गाड्या चेकपोस्टला म्हणजे आपल्या बॉर्डर चेकपोस्ट होतं, तिथं नाकाबंदी लागली होती आणि ज्यावेळेस मला माझ्या मनात पाल चुकली की काहीतरी वेगळं होतं आहे आणि आपण काहीतरी चुकीच्या दिशेने आपल्याला घेऊन जातो नेलं जात आहे. त्यावेळेस मी पहिल्यांदा ज्यावेळेस गाड्या थांबल्या त्यावेळेस त्यातल्याच एक समोर जो आमच्यासोबत माणूस होता तो आम्हाला म्हणला की इथं नाकाबंदी लागलेली आहे आणि तुम्ही थोडं चालत चालता का, नाकाबंदी लागलेली आहे चेकपोस्टला आपण थोडं चालत चालता का, म्हणजे त्यांना ते नाकाबंदीतून पुढं जायचं होतं असं. त्या संधीचा फायदा घेतला, मी लगेच दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून तिथं खूप मोठी ट्रॅफिक, 1.5 किलोमीटर ट्रॅफिक जाम झाली होती. पहिल्यांदा मी दरवाजा उघडून गाडीतून उतरलो आणि डिवायडरच्या पलीकडे म्हणजे मुंबईच्या दिशेने जो रस्ता येतो त्या रस्त्याला मी लागलो. एक 300-400 मीटर चालत आल्यानंतर मला लक्षात आलं की जर मागून लोक आले हे मला शोधत येणार, ते सोबत जी लोक होती ते मागून लोक आले तर ह्याच रस्त्याने आपल्याला शोधणार, त्यामुळे परत मी जो रस्ता सुरतच्या दिशेने जातो त्या रस्त्याला जी ट्रॅफिक जॅम होती, ट्रकांच्या रागा लागल्या होत्या, त्या बाजूला आलो आणि दोन ट्रकांच्या मधून मी चालत जवळपास जी 1 किलोमीटर जी लाईन लागली होती त्या तिथं आलो. त्यानंतर पुढं एका मोटरसायकलवाला पहिल्यांदा विनंती केली, त्यानं मला सोडलं नाही. दुसरा एक मोटरसायकलवाला मला भेटला, त्याला मी विनंती केली की मला मुंबई स्टेशन जायचंय, तू जिथपर्यंत जातो तिथं मला घेऊन चल. मग मी त्याने मला एका गावापर्यंत सोडलं. मग एक तिथं हॉटेल होतं, तिथं बऱ्याच ट्रका ट्रक थांबलेल्या होत्या. मी तिथं 3-4 ट्रक थांबलेल्यांना विचारणा केली की मला म्हणजे मुंबईकडे निघालेल्या मला जायचंय, आपण मला आपण जिथपर्यंत जाताय तिथपर्यंत घेऊन जाल का. परंतु बरेच ट्रकवाले तयार झाले नाहीत, तिथं काही खाजगी गाड्या पण होत्या म्हणजे काही खाजगी वाहनं पण होती, त्यांना पण विनंती केली मी की मला तुम्ही मुंबईच्या दिशेने तुम्ही जिथपर्यंत जाताय तिथपर्यंत सोडा. या दरम्यान मी ज्यावेळेस मी गाडीतून पहिल्यांदा उतरलो त्यावेळेस मी आमचे माननीय पक्षप्रमुखांशी संपर्क साधला, उद्धवजीचा संपर्क साधला, त्यांना सांगितलं की मी उतरलोय आणि निघालोय. त्याचबरोबर आमच्या खासदारांशी मी संपर्कात होतो. माझी बॅटरी 7-8% राहिली होती, त्यामुळे मी लाईव्ह लोकेशन किंवा बाकीच्या गोष्टी शेअर करू शकत नव्हते, कारण बॅटरी कधीही म्हणजे माझा मोबाईल डिस्चार्ज होऊ शकत होता. मग मी एका ठिकाणी थांबल्यानंतर शेवटी 4-5 ट्रकवाल्यांना विनंती केल्यानंतर, कारण त्यानंतर लक्षात एका ट्रकवाला ह्याचा होता, तो युपीचा होता, एका ट्रकवाल्यांना त्या ट्रकवाल्यांनी माझी विनंती मान्य केली. त्याला म्हणलं मी अडचणीत आहे, परंतु अडचणीत असल्यामुळे त्याने मला विनंती मान्य केली आणि त्यांनी मला मान्य केले की आपण मी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तुम्हाला सोडतो. या दरम्यान हा पाऊस पण चालू होता, पावसात मी जरी ते हॉटेलपर्यंत म्हणजे सुरुवातीला चालत असताना पावसात भिजलो, मोटरसायकल पण थोडं भिजलो, नंतर ट्रकमध्ये बसलो. त्यावेळी ट्रकवाल्यांची त्यांनी ऐकलं आणि त्यांनी मला दहिसरच्या टोलनाक्यापर्यंत सोडलं. त्यानंतर दहिसर टोलनाक्यापर्यंत मला इकडून जी मुंबईकडनं साहेबांनी एका व्यक्तीला मला न्यायला पाठवलं होतं, ती व्यक्ती आली आणि ती व्यक्ती येईपर्यंत तो बिचारी उत्तर प्रदेशची होती, अनोळखी होती. खरं तर ते मला त्यावेळेस देवदूत म्हणूनच भेटले. मला मी त्यांच्यावर एक स्वतः उतरल्यानंतर सेल्फी सुद्धा काढला. मी त्यांना सांगितलं मी कोण आहे, फक्त मी त्यांना एवढं सांगितलं की मी अडचणीत आहे, मला तुम्ही मुंबई स्टेशन घेऊन जावा. आणि भावना अशी का झाली की ज्या शिवसेनेनं मला जिल्हा परिषद सदस्य केलं, ज्या शिवसेनेनं मला पक्षप्रमुखांनी जिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली, मला आमदार केलं, अशा शिवसेनेशी प्रतारणा करणं
म्हणजे माझ्या तत्वात बसलं नाही आणि कुणाचेही आता बाकीचे जे आमदार गेलेत त्यांच्याही ते मनातून गेले मला जसं घेऊन गेले साहेबांना भेटायचं म्हणून तशाच पद्धतीनं हे ग्रुप ग्रुपनं असे घेऊन गेले असतील आणि शेवटी तिथं आता नितीन बापू इथून परत आले पण काही प्रेशर टाकून का त्यांना यायची इच्छा असून देखील त्या रात्रीसुद्धा बालाजी कल्याणकरांचा माझा संपर्क झाला मी आल्यानंतर मी माननीय उद्धवजींनी त्यांचं बोलणं करून दिलं की येतो म्हणले पण त्यानंतर काही नंतर त्यांचा फोन बंद झाला त्यामुळे असे बरेच आमदार असतील की त्यांची यायची इच्छा आहे परंतु तिथल्या दाबावापोटी किंवा तिथल्या काही त्यांच्या अडचणीमुळं ते येऊ शकत नाहीत एवढंच मला माझ्या बाबतीत जो घटनाक्रम झाला हे मी आपल्याला सांगितलं आहे.